31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा आहे आणि या अभिवादन दिनानिमित्त पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. 30 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असेल. शिक्रापूर चाकण, चाकण शिक्रापूरला येणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी म्हणून अनेक अनुयायी त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि ते सगळं लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये विशेष बदल केला गेला आहे. पुणे अहमदनगर महामार्गावर हा विशेष बदल असेल. शिक्रापूर चाकण, चाकण शिक्रापूरला येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद केली जाणार आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळामध्ये वाहतुकीतला हा बदल असेल. कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा असेल आणि त्यासाठी अनेक अनुयायी येणार आहेत, त्यामुळे पुणे अहमदनगर महामार्गावरच्या वाहतुकीत बदल झालाय. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 30 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारीपर्यंत हा बदल असणार आहे. विशेष म्हणजे शिक्रापूर चाकण, चाकण शिक्रापूर ही जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे.